घोडेबाजार करून महापौर झालेल्या महापौरांचा कारभारही घोडेबाजाराचा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनमानी कारभाराविरोधात सांगलीत भाजप आणि काँग्रेस आले एकत्र. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची ऑनलाईन महासभा घेण्यास भाजप आणि काँग्रेस पक्षानं विरोध दर्शवलाय. मात्र महासभा ही ऑनलाईन घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि महापौरांनी आग्रह असल्यामुळं सभा ऑनलाईन घेण्यात आली. या सभेस कोरम पूर्ण नसल्यानं ही महासभा बेकायदेशीर असल्याचं भाजपाचे नेते शेखर इनामदार यांनी म्हटलंय. तर गटनेते विनायक सिंहासने म्हणाले की घोडेबाजार करून महापौर झालेल्या दिग्विजय सूर्यवंशी यांचा कारभार घोडेबाजाराचाच आहे. आजच्या महासभेतील कामकाजाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी म्हटलं आहे. सांगली महानगरपालिकेमध्ये सभा होती, त्या सभेमध्ये 28 विषय अजेंड्यावरील जवळ 30 विषय एक ज खाली, परत मागील विषयाचं प्रोसिडिंग कन्फर्मेशन, एवढी मोठी सभा ऑनलाईन पद्धतीनं घेतली गेली. या संदर्भात आमचे गटनेते, आमचे सर्व नगरसेवक यांनी महापौरांना त्या ठिकाणी विनंती केली होती की महत्त्वाचे विषय आहेत, या विषयावर सखोल चर्चा व्हावी, सदस्यांना आपले विचार मांडावेत आणि आपण निर्णय घ्यावेत, यासाठी ही सभा आपण ऑफलाईन घ्यावी आणि महत्त्वाचे विषय पेंडिंग ठेवून त्या ठिकाणी ऑफलाईन झाल्यानंतर चर्चा करून घ्यावी अशी विनंती, असे पत्र पण भारतीय जनता पार्टीतर्फे आपण महापौरांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु कुणाचं नाही ऐकता सभागृहाचा अवमान करून एकधारी शाहीरपणाने मनमानी कारभार करून आज नगर सचिवांनी कोरम अभावी ही सभा घेतली. त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक यांनी कमिशनर साहेब, कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि ही सभा बेकायदेशीर ठरवून आजचे झालेले विषय सर्व रद्द करावेत अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची आज महासभा होती आणि या महासभेसाठी ऑनलाईन पद्धतीचा ऑनलाईन महासभा घेण्याचं शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन सभा महापौरांनी काढलेली होती. सदर ही ऑनलाईन सभा जवळजवळ अजेंड्यावरती 28 विषय होते आणि एक जर खालचे जवळजवळ 30 विषय होते. असं असताना सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचं एक म्हणणं होतं की सदरची ऑनलाईन सभा ही रद्द करून या ठिकाणी ऑफलाईन सभासाठी आपण ही मागणी करावी आणि ऑफलाईन झाल्यानंतर ऑफलाईन सभा आपण घ्यावी, कारण जवळ 28 अजेंड्यावरले सर्वच महत्त्वाचे विषय आहेत आणि जळखालचे सुद्धा महत्त्वाचे विषय आहेत. काही ॲन्युअलचे विषय होते, त्यानंतर 44 खाली काही प्रश्न विचारलेले होते त्याचे पण विषय होता. असं असताना प्रोसिडिंग पण बरेच 2-3 महिने सभागृहासमोर प्रोसिडिंगसुद्धा वाचणं गरजेचं होतं आणि एवढे मोठे सगळे विषय जवळ 60-70 विषय हे विषय वाचण्यासाठी बराच कालावधी लागणार होता आणि प्रत्येक ह्या गोष्टीसाठी वेळ लागणार होता. त्यावर आपण ऑफलाईन सभा घ्यावी. खऱ्या अर्थानं नगरसचिवांचं काम होतं की नगरसचिवांनी कोरम पूर्ण नसताना ती सभा घेणं किंवा आयुक्तांच्या निर्देशन आणून देणं गरजेचं होतं, पण तसं न करता नगरसचिवांनी सुद्धा दाबून केलेलं आहे. म्हणून आम्ही काही भाजपच्या नगरसेवकांनी सुद्धा, भाजपच्या पक्षांनी सुद्धा या ठिकाणी तिची मागणी केलेली होती, पण आज आम्ही या ठिकाणी त्यांना सभागृहात विचारला गेलेलं असताना आतून संपूर्ण कड्या होत्या, आम्ही त्यांना दरवाजा ठोठवला असता सुद्धा दरवाजा त्यांनी उघडला गेला नाही. असं असताना मग आम्ही आयुक्तांच्याकडे जाऊन आयुक्तांना सुद्धा सदरची सभा ही बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचं आयुक्तांना आम्ही सर्व नगरसेवकांनी मिळून निवेदन देऊन दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आज जिल्हामध्ये कार्यालयात येऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सभा बेकायदेशीर ठरवावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी सर्व सदस्यांनी दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.